फेकतो घे ना चंदू फेकना मग फटाफट तुस वेळ लावत ना रे ना। पकटे का ना आई, आई बाय बॉल मारला रे नाही ओस तिला बॉल नाही मारला तुला चुकून लागला जाणून मारलं मला माहित आहे ना ह्या चंदू जाणूनच मारते मले नाही हो सिला चुकून लागला तुले खरंच चुकून लागला हा हो नाही बोलले मारला मी ना माहित आहे ना मला तू जाणून बुजूनच करत मी जात होती ना आता तुला दिसली असन तर मारलं मला तू ना राव दे रे चंदू बंधू मला माहितच आहे तू कसा आहे काय कसा आहे कसा आहे मी मॅट झोनाचं पुट्ट मीच दिसतो मरेच मरेच मारत राहते काय हो शिला मनातल्या मनात शिवाना शिवाना देऊन राहिले मी काय त्या वनाचा राव

एवढी मोठी जागा आहे पाहून नाही खेळतात का बरोबर बरोबर फेकत जाय ना बॉल डुक्कर टोंड्याचा पोट्ट कोणाला डुक्कर म्हणता मी डुक्कर तू कुत्रीचा पिल्लू भो भो करत आहे तर नेहमी जास्त कुत्रीची पिलो नको म्हणू का कोणाला कुत्री म्हणतात तू माले आईले माले कुत्री होय तू आई डुकरी अनावच्या बाप डुक्कर पाय गण्या जास्त हसू नको ना तू तुला बी दोन तीन शिवाय देऊन दिन मी नाही हसत बा नाही हसत पाया गण्या जास्त विचरू नको मी माझ्या आई नाव सांगून दे हव हो जाय सांगून दे माहितच आहे तू आईले माझे नाव काय आहे माहित आहे ना गणेश प्रकाशराव पाटील नाव तर आठवण राहील ना लिहून देऊ पाया गण्या जास्त इतरू नको माझ्या दिमाग खराब नको मी तुमच्या दोघांचा बी नाव सांगन लय झाला गणोबा बरोबर आहे ना तू तर काय तोंडाचा साईड घे जो शिला जास्त बोलू नको काय काय तोंडे काय तोंडे मला काय तोंडे म्हणत तू काय डबल बॅटरी बरोबर जात जाना मग आम्ही खेळतो तर मनातून खाली जाते एवढा मोठा रस्ता होता तुले तुले जाते का मग बरोबर काय तो म्हणून आली मले मले म्हणता पाहुणे जात आहेत का तुम्हाला समजत काय रे कोणी जाऊन राहिलं तर खेळता खेळता थांबलं पाहिजे तुम्हाला समजत काय तुमचीच तर गलती आहे ना मला म्हणता पाहुणे चालतायत काय तुम्हाला पाहुणे खेळतायत काय स्वतःची गलती पाहत जाणं पहिले जाणं शिला बिला जाणं जाणं खाली दिमाग खराब करत होय ना तिकडे काय करशील नाही तर काय करशील सांग काय करत तू नाही जात मी जास्त हेल्प काढून काय राहिले दोन दिन एक काना खाली वाजून अख बर दाखो मारून दाखो कसा काना खाली वाजवत होता भामट्या वनाचा तू भामटी तू बैताळ अबे चंदू राव देन अबे गेना हे भामट्या आणि करून राहिली स्वतःच भामटी आहे ना भामट्या चालते पाहून नाही चालते काही ले भामट्या वनाचा तूनच मला बॉल फेकून मारला आणि मला म्हणत काय होय वसीला काय झालं काय आवाज होय अवाई या चंदू आहे ना मी जातो तिथे चंदूने मला बॉल फेकून मारला आणि मला काहीच काही म्हणते मले शिवा देते भामट्या भुमटी अन डबल बॅटरी म्हणते अजून कुत्र्याचं पिल्लू म्हणते तू आई कुत्री म्हणते असा बी म्हणते मले काय रे चंदू तोंड सांभाळून बोलणं लय बोलता येते तुला तर लय तोंड फुटलं वाटते काय तू नेहमी नेहमी सोबत भांडत राहत नाही पटत तू येत माहित आहे ना तुम्हाला तुमचा दोघा पटत नाही म्हणून जाणून बुजून तुनच मारलं सर माझ्या पोरीले नाही हो काकू जाणून बुजून नाही मारलं चंदून चुकून लागला तिले मी बॉल पकडायला गेलो पण हे शिला मंदात आली तर तिलेच लागला राहू देणार गण राहू ना तू तर त्याचा साईड घेशील त्या मित्र खोटं राहीन खरं राहीन तरी त्याचीच बाजू घेतो तू नाही हो काकू मी काय चंदूची बाजू घेऊन जे खरं आहे ते सांगतो राहू दे ना माहिती आहे मला किती खरं सांगतात तू तर काका काकू तुम्ही ना आमच्या दोघाच्या मनात नका बोलू आमचं आमचं भांडण आहे तुम्ही कोण बोलून राहिले माहिती थोडी गलती मग तुमच्या पोरीची बी गलती आहे ना ते तर मला बोलते तिने तर मला दुःख टोण्या म्हणते काय तोड्या म्हणते मी गेलो का मला आईला सांगाले आहेस ना तू काय तोंड्या हा काका त्याला जास्त होऊन राहिला आता शिला ना म्हटलं तर म्हटलं मला काय तोंड्या आता तुम्ही बी म्हणून राहिले का मला काय तोंड्या म्हणता तर तुम्ही कोण होय मग मशी मोठा भेस काय हो रे चंदू काय हो काय आवाज होय आई गण्याने मी बॉल करून आलो होतो तर चुकून फिलाले बॉल लागला ती म्हणते जाणून बघूनच मारला म्हणते चंदूना मलाच काय काय म्हणते आई दुःख टोण्यान काय टोण्या काव सिला काऊन नाही पुराले काय टोण्या म्हणत हा आई आणि सिला म्हणते कोण त्यांच्या भी म्हणते काय टोण्या खाव लता भाई तुम्ही गोऱ्या म्हणून काय झालं हा तर माय काय काय टोण्या म्हणता काय तुम्ही तोंड सांभाळून बोलत जाणार लता भाई जे मारले ते नको बोलत जाऊ एवढा जोरा जोराने बोलून आले त्याले किती आवाज येणार लता तुमचं तिकडे मी म्हटलं काय झालं धावत धावत आली पहातो तर तुम्ही मला नको शिकू तू म्हण तुया पोराले शिकव काय माय पोराले शिकव म्हणता मग तुम्ही त्या पोरीला ना काय शिकवायला लावतो तू माया पोरीले तुया पोरीलेच विचार काय शिकवायला लावतो तर जेव्हा पाय तेव्हा जेव्हा पाय तेव्हा मास्क पोराच्या मागं पडली ते असं केलं चंदुन तसं केलं चंदुननं असं म्हटलं तसं म्हटलं मास्क पोरग दिसते का तिले बोलायले काय कधी ती करते माझ्यासोबत स्वतःच म्हणत राहते आणि तिला जाऊ आहे काय माझ्यासोबत मान्य करायचं ना नाही तर काय रे जशी माय तशी पोरगी पाया म्हणता मी का तुला भांडकोड दिसतो काय जशी माय म्हणून कोणासोबत भांडतो मी देता माहितच आहे मला तू कोणासोबत भांडत म्हणून कोणासोबत नाही भांडत माझ्यासाठी काही नवीन गोष्ट नाही आहे माहितच आहे ले तू तुझ्या सोबत कसं आहे मी थोड्या थोड्या गोष्टीसाठी भांडणं करत राहता दोघी मायले की कामच कोणताय तुम्हाला जेव्हा पाय तेव्हा भो 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 चालूच राहते तुमचं थोड्या थोड्या गोष्टीसाठी तशी तू पोरगी थोड्या थोड्या गोष्टीसाठी झगडत राहते काकू तुम्ही पा तुमच्या पोराला समजावून सांगा मग माय आईले बोल जा शिला तू आमच्यापेक्षा लहान आहे तर लहान वागत जाय जास्त मोठी नको बनत जाऊ मायापुरीला म्हणतो जास्त मोठं नको मग बनव तुम्ही दादागिरी करते दादा आहे का तो गावातला दादागिरी काकू दादागिरी दादागिरी दादा करायला दादा नाहीये ना चबर 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 करते पोट लय तोंड चालते त्या पोराचं त्याला सांगणं पहिले पण तू सांग आपल्या लेकड्याच्या भांडणात तू पहिले तू आली ना झगडाले का मी आली झगडाले आता खेळत होते ते लागला चुकून बॉल लागला तर लागला लेका जाऊ द्या समजावून सांगत ना उलट टेले बोलते ना काहीच्या काही बोलत अन म्हणता का दादागिरी करता आम्ही दादागिरी नाही करत तुम्ही दोघीच दादागिरी करता, दो दादा करता। मायले की जाऊ दे ना आई काले तोंडा तोंड लावता चल जाऊ घरी जा ना जा जा बसून राय घरी काले गावात घुमत माय मर्जी काकू मी बसन खेलन उठन तुम्ही ना विकत घेतलं काय येगा जा घरी बसून राय म्हणता तुमचं तुम्ही पाना पहिले मग मला बोल जा पाहू म्हणता पाहू पडतं मले मनोस ताकू तो पाय पाय मनुन तुस पाय तुले काय पाच आइदा अमा आ भाई काचा कल्ला होई वा अजीब चंदू अन मी बॉल खेळून राहिलो होतो तो शिला मदत आली तो चुकून तिले बॉल लागला तो लागली बोंबलाले आई मले लागलं आणि आई मले मारलं स्वतःहूनच मारलं म्हणते चंदून त्याच्या सोबत झगडायला लागली हा ना शांता मावशी पा आला लता कशी बोलते माय पुराले काय तोंड आहे तू त्या बाप दुक्कन तू दुक्कर असे बोलायला लागते का बापाले कळले काय होय हो लता काहून झगडतं बाप्पा अहो काकू समजावून सांगा तुम्ही मंदाले आणि चंदुले स्वतः इथं बोलून राहिले मी एकटीच थोडी बोलतो लता पहिले तू आली बोलाली मी नाही आली मला समजावून सांगा लावतं अह आजी तुम्हाला माय बोलणं दिसते नाही ह्या चंदू चंदूले म्हणा ना काही तो इथं म्हणते मला कुत्रीचा पिल्लो मग मावले काय कुत्री होय का आणि मला म्हणते एक झापड मारून दे मारून दाखव बरं म्हणा कसा मारते तर मी ना म्हटलं तुले पहिले तूच आले माझ्यावर तुला मार बरं कसा कसा मारत मार बरं काय करत असं तूच आली ना माझ्यावर माझ्या अंगावर मी तर फक्त बोलूनच आलो ना तुला प्रौधी चंदू झालं असन काय शिला काय झगडता तुम्ही दोघं आज भांडण कर जा उद्या जा बोलून जान सोबत खेळान हा अन काय भांडण करता लहानशा गोष्टीचा मुलाई मोठा पहाड बनवता नाही तर काय मावशी जे आलं जसं आलं तोंडात तसे बोलून आले माया आले तोंडाच्या आवडीनं यालेच बोलता येते काय दोघीले मी काय बोलत नाही चल बा आता गावगाड्यात तो काय बोलाव हो यायले होय पण हे पाहिन लता लता नाही समजत काय तुम्ही समजदारी ठेवत हो जाय लेकराच्या मनात नाही बोला लागत आपल्या लेकराला समजावून सांगायला लागतं झगड्याची सवय नाहीये पण ह्या चंदू माय पूर्वीच बोलते जेव्हा जेव्हा तेव्हा लता तसं नाही राहते आता त्या दोघाला सवय पडली एकामेकाला चिडवायची आता शिला चंदूला चिडवते आणि चंदू शिलाले एकामेकाच चालूच आहे की दोघाचं मग आपल्याला माहित आहे ना मग दोघात काय बोलाव आहे आज भांडते आणि उद्या वापस खेळायला येते पण तू आ आता तू मंदा बरोबर एवढ्या चांगल्यानं बोलत तिच्या घरी जात उठत बसतं काय मग तिच्या सोबत तुम्ही दोघी काय आता भांडण करल घंट्याभरानं बुलून जाईन पण तुम्ही दोघी होऊन अहो मावशी लताले समजलं पाहिजे ना तेवढं सगळं मला समजलं पाहिजे तुला समजलं पाहिजे तू चांगली मी वाईट कशी नाही म्हणत लता मी मी चांगली आणि तू वाईट आहे पण तुला नाही आले पाहिजे ना मग लेकराच्या भांडणात तू आली ना पहिली म्हणून मला या लागलं ना नाही मी आली असती काय तू नाही आली असती तर मग असं आहे तुमचं काम जाऊ द्या लता अन मंदा जाऊ द्या सोळा लेकरासाठी झगडत नका शिला बाई तू तुम्ही भांडत जात जाऊ न चंदू तू कमी राग करत मी नाही करत मग लता ना मंदा तुमच्या बी सांगतो मी आपण एकाच गावात राहतो तसे भांडणं भांडणं नका करत जा मग आपल्याला मस्त संगमंग कामाला जावं लागते मस्त एकामेकाच्या घरी जातो मस्त मिळून राहत जा ना मैत्रिणी कायले झगडत राहता आपल्याच ले लेकरांना ले समजावून सांगा लागते का बाबू झगडत नको जात जाऊ चांगला राहत जाय हा तुम्ही डटावत तर नाही लेकर आणि ले? तुम्हीच भांडायला लागता बाप्पा लेकर तर राहिले बाजूनं तुम्ही झाले झगडाले तयार तू अशीन तू तशीन तू तशी काय वय तू तू मे मे समजलं काय लता मी काय म्हणून राहिली तर हा काकू समजलं आता नाही झगडणार जाऊ दे मंदा आणि लता सोडा आता जे झालं ते विसरून जा लेकर बी भरानं बोलून जाईन आणि तुम्ही बी बोलून जा का आम्ही दोघी एकामेकाला बोललो म्हणून पाय मग लता आता शांता मावशी म्हणते ऐकून घे मी तर राग सोडतो आता तूही राग सोडून दे मा राग गी आला असं बोलण्याचा तर मारून दे बघा मला एखादी झापड पण आता राग सोड नाही हो मंदा काय झापड मारून सोड सोडणं मग आता राग सोडणं ठीक आहे मग मंदा तू बी मला माफ करून दे आणि मी तुला माफ करतो सॉरी लता नाही हो म्हणजे मायात चुकलं माफ कर बप्पा सॉरी जाऊ दे ना आता काय सॉरी सॉरीच म्हणत राहतं काय मग मित्रांनो असं राहते म्हणून मी म्हणतो बा तुम्हाला लेकरा बेकराच्या भांडणात आपण नाही भांडलं पाहिजे काय आता भांडा ना पाच मिनिटांना चांगले पण आपण मग आपण वाशी होतो ना एकामेकासोबत भांडून एकामेकाचा राग करतो म्हणून म्हणतो तुमचे जर लेकरं जर भांडत असेल ना तर त्याला समजावून सांगत जा पण तुम्ही नका भांडत जाऊ अन सांगा मग मस्त मस्त कमेंट करून आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग मित्रांनो भेटू उद्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद